नमस्कार, मी भाग्यश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्येमागे भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाच्या थेट पंतप्रधानांकडूनच करण्यात आल्यानंतर दोन्ही देशात सध्या तणावाची स्थिती निर्माण झालीय। या पार्श्वभूमीवर कॅनडातील काही भागांमध्ये भारत विरोधी कारवाया होण्याची शक्यता असल्यामुळे तिथल्या भारतीयांनी सुरक्षेची काळजी घ्यावी अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने जारी केल्या आहेत। कॅनडाने मंगळवारी रात्री भारतात प्रवास करणाऱ्या कॅनडाच्या नागरिकांसाठी सूचना जारी करताना भारतात प्रवास करताना काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या। या पार्श्वभूमीवरच परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सूचना जारी केल्या आहेत। कॅनडाच्या काही भागांमध्ये भारत विरोधी कारवाया वाढण्याची आणि द्वेषमूलक गुन्हे हिंसाचार होण्याची भीती आहे, त्यामुळे कॅनडातील भारतीय आणि तिथे भेट देणाऱ्या भारतीयांनी काळजी घ्यावी। भारत विरोधी कार्यक्रमांना विरोध करणाऱ्या राजनैतिक अधिकारी आणि भारतीय नागरिकांना धमक्या मिळाल्या आहेत, त्यामुळे भारतीयांनी अशा ठिकाणांना भेट देणं टाळावं असं सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलंय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी संसद परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। कॅनडा बरोबरील संबंधामधील तणावाविषयी त्यांच्यात यावेळी चर्चा झाली आणि सध्या घडणाऱ्या गोष्टींची माहिती एस जयशंकर यांनी त्यांना दिल्याचं सांगण्यात आलंय। या चर्चेविषयी अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही, मात्र केंद्र सरकारकडून संसदेमध्ये या प्रश्नावर निवेदन दिलं जाण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे। नेमकं काय घडलं होतं आणि हा वाद कशामुळे सुरू झालाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हरदीप सिंग निज्जर या 45 वर्षीय खलिस्तानवादी दहशतवाद्याची 18 जून रोजी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथे हत्या झाली होती। एका गुरुद्वाराबाहेर दोन मारेकऱ्यांनी त्याला गोळ्या घातल्या होत्या। हरदीप सिंग हा खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता। त्याच्या डोक्यावर भारताने 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं। कॅनडाने निज्जर हा कॅनडाचा नागरिक होता अशी भूमिका घेतलीय। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी हाऊस ऑफ कॉमन्स समोर त्यांची भूमिका मांडली। हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा काही आठवड्यांपासून तपास करत आहेत। या प्रकरणात भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप होता आणि या आरोपांची खातरजमा करण्यासाठी तपास करण्यात येत आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं। ट्रुडो यांच्या या विधानानंतर कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलनी जॉली यांनी भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला परत पाठवण्याचा आदेश दिला होता। भारताच्या कॅनडातील गुप्तचर विभागाचे प्रमुख पवन कुमार राय असं त्यांचं नाव आहे। कॅनडामध्ये अनेक दशकांपासून खलिस्तानवादी चळवळ मूळ धरून आहे। अलीकडे खलिस्तानवादी संघटनांनी विविध शहरांमध्ये निदर्शनं केली होती, त्यावरून दोन्ही देशांमधील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत। दोन्ही देशांमध्ये सुरू असलेली मुक्त व्यापार करार चर्चा सध्या थांबवण्यात आली आहे। कॅनडातील नागरिकांना आता भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे। या घटनेचे आता पुढे काय पडसाद उमटतात हे पाहणंच महत्वाचं आहे। अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास। चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण्स लाकडी घाणा ऑइल। आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम चाकण्स लाकडी घाणा ऑइल।